2020 हे शंकरराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। हे वर्ष शासकीय स्तरावर जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला। त्यानंतर शंकरराव चव्हाण यांच्यावर गौरव ग्रंथ संपादित करण्याची जबाबदारी त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाकडे सोपवली मराठी भाषा विभागाने। साहित्य संस्कृती मंडळातर्फे मला विचारण्यात आलं की तुम्ही गौरव ग्रंथाच्या संपादनाचं काम कराल का। त्याला विचारले दोन कारण आहेत। पहिलं कारण असं, काही वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेमध्ये शंकरराव चव्हाण यांचं चरित्र लिहिलं होतं। ते प्रकाशित झालं साहित्य संस्कृती मंडळातर्फे। त्याच्या 3 आवृत्ती निघाल्या। ते महाराष्ट्रभर खूप चांगल्या प्रकारे पोहोचलं। त्यानंतरच्या काळामध्ये मी शंकरराव चव्हाण यांचं त्यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित जलशंकर हे पुस्तक लिहिलं। तेही 2 आवृत्ती निघाल्या, खूप चांगलं चाललं। हे साहित्य संस्कृती मंडळाला माहीत असल्यामुळं मंडळानं मला अशी विनंती केली की शंकरराव चव्हाण यांचा गौरव ग्रंथ आपण संपादित करावा। मी त्यांना संमती दिली। मार्चमधली गोष्ट आहे। मी मार्चमध्ये संमती दिली आणि लगेच लॉकडाऊन सुरू झाला कोरोनामुळे। मार्च एप्रिल मे जून 4 महिने कोरोना आणि लॉकडाऊन यामध्ये समाज अतिशय गलितगात्र झालेला आहे। सगळ्या यंत्रणा ठप्प झाल्या आहेत। अशा काळामध्ये मला हे काम करायचं होतं, पण लॉकडाऊन कळं एक संकट म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांशी संवाद साधून संपर्क साधून मी शंकररावजींना अभिवादन करणारा हा गौरव ग्रंथ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मी एक पथ्य पाळलेलं आहे, माझ्या सुदैवानं मला शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती। वयाच्या 18 वर्षापासून मी शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत काम केलेलं आहे। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्याचा एक शिक्का कार्याची एक छाप माझ्यावर राहिली आहे। ते राजकारणातले हेडमास्टर होते आणि मी प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये हेडमास्टर म्हणून काम केलं आहे। त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम मी केलेलं आहे आणि हे लक्षात असल्यामुळं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आणि मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला। आमच्यामध्ये सामंजस्य करार झाला आणि हा ग्रंथ शंकररावजींच्या कार्याला साजेसा त्यांच्या प्रतिमेला साजेसा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा झाला पाहिजे याची मनाशी खून गाठ बांधली होती। एकीकडे लॉकडाऊन चालू आहे, कोरोना आहे, लिहिणारे लेखक अतिशय अडचणीमध्ये आहेत। आता टपाल आणि संपर्क होणं शक्य नाही। अशा काळात मोबाईलच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून या मान्यवर लेखकांशी संवाद आणि संपर्क साधण्याचं काम आम्ही केलेलं आणि यातून मला आपला सांगायला आनंद वाटतो की मी मान्यवरांचे 101 लेख मिळवलेले आहेत आणि हा संबंध ग्रंथ जवळजवळ 700 पृष्ठांचा झालेला आहे। याच्यामध्ये 32 पृष्ठ ही शंकररावजी चव्हाण यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाची महत्त्वाच्या क्षणांची रंगीत छायाचित्र आहेत आणि ती एकत्र करून एक संदर्भ ग्रंथ असा अभ्यासपूर्ण असा संदर्भ ग्रंथ की ज्याला शंकररावजींचं अक्षर स्मारक म्हणता येईल, अक्षय स्मारक म्हणता येईल, जे पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, प्रेरणादायी ठरणार आहे असा हा गौरव ग्रंथ सिद्ध केलेला आहे। आता मला आपल्याला या गौरव ग्रंथाची रूपरेषा सांगताना आनंद वाटेल। या गौरव ग्रंथाची मांडणी वाचकांच्या सोयीसाठी आम्ही 7 विभागांमध्ये केलेली आहे। पहिला जो विभाग आहे तो विभागाचा शीर्षकच आहे सहप्रवासी आणि उत्तराधिकारी। शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत ज्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला किंवा प्रवास केला असे जे सहप्रवासी आहेत किंवा त्यांच्यानंतर राजकारणात जे आले ते उत्तराधिकारी आहेत अशा 23 मान्यवरांचे लेख पहिल्या विभागामध्ये आहेत। या पहिल्या विभागाची सुरुवातच मुळी कवी फ.मु. शिंदे यांच्या गंगाधर या कवितेने केली आहे। या गंगाधर कवितेमध्ये त्यांनी शंकररावजींचं जे कार्य आहे ते कवितेमध्ये बांधलेलं आहे आणि पहिलाच लेख जो आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांचा लेख आहे। त्यांनी शंकरराव चव्हाण साहेब या शीर्षकाखाली शंकरराव चव्हाणांचं जे व्यक्तिमत्व आहे ते मांडलेलं आहे। मला सांगायला आनंद वाटतो की आपलं असं समजलं जातं आपण समजतो की राजकारणामध्ये शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांचे स्वर जुळले नाहीत, दोघांच्या कार्याच्या दिशा वेगळ्या होत्या असं आपण समजतो। पण शरद पवार साहेबांनी त्यांच्या लेखामध्ये असं स्वच्छपणे लिहिलं आहे की शंकरराव चव्हाणांनी मराठा वैधानिक विकास मंडळांना विरोध केला, 12 पाणी धोरणाला विरोध केला आणि या 2 धोरणांना शरद पवारांचा आणि पश्चिम महाराष्ट्र नेत्यांचा विरोध होता। हे शरद पवारांनी मान्य केले आणि पुढे जाहीरपणे सांगितलंय त्या लेखामध्ये लिहिलंय की चव्हाण साहेबांची दोन्ही धोरणं महाराष्ट्रासाठी कशी उपकारक होती हे आम्हाला उशिरा लक्षात आलेलं आहे। वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणं म्हणजे विधिमंडळाच्या हक्कांवर गदा आणण्यासारखं आहे। 12 पाणी धोरण हेही चुकलं होतं, 8 पाणी धोरण शंकररावांचं योग्य होतं याची याला दुजोरा देण्याचं काम शरद पवार साहेबांनी त्यांच्या लेखामध्ये केलं आहे।
अजून एक या ग्रंथाचं वैशिष्ट्य मला आपल्याला सांगितलं पाहिजे. या गौरव ग्रंथामध्ये महाराष्ट्राच्या 5 माजी मुख्यमंत्र्यांचे लेख आहेत. एक शरद पवार साहेब आहेत, दुसरे सुशील कुमार शिंदे साहेब आहेत, तिसरे मनोहर जोशी आहेत, चौथे विलासराव देशमुख आहेत आणि पाचवे आमदार अशोकराव चव्हाण साहेब यांचा लेख आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठीतल्या कोणत्याही एका ग्रंथामध्ये 5 माजी मुख्यमंत्र्यांचे लेख आले नसतील. ते यामध्ये आहेत जे शंकरराव चव्हाणांचे राजकीय शिष्य म्हणून ओळखले जायचे आणि जे विलासराव शंकरराजूंना आपले गुरु मानायचे त्यांचा लेख या ग्रंथामध्ये आहे. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर हे सुद्धा स्वतःला शंकररावांचे शिष्य समजतात. त्यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहिलं आहे, लोक समजतात की मी त्यांचा भाऊ आहे, नातेवाईक आहे, पण मला हे सांगायला आनंद वाटतो मी शंकररावजींचा राजकीय शिष्य आहे असं त्यांनी लिहिले. शंकरराव हे आमचे राजकीय गुरु होते असं त्यांनी म्हटलं आहे. एकेकाळचे बिहारचे राज्यपाल राहिलेले, त्रिपुराचे राज्यपाल राहिलेले पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी फार सुंदर लेख, दीर्घ असा लेख या ग्रंथामध्ये लिहिला आहे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जी काही बांधणी करण्यात आली, खरं तर डी वाय पाटील हे कोल्हापूरचे, ते काही मराठवाड्याचे नाहीत, पण मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे या प्रकारचे प्रयत्न ज्यांनी केले त्याच्यामध्ये डी वाय पाटील होते, त्यांचाही लेख आहे. अजून एक वैशिष्ट्य असं, शंकरराव चव्हाणांचं व्यक्तिमत्व हे मल्टी डायमेन्शनल होतं, पक्षातीत होतं. त्यांना जसा काँग्रेसमध्ये मान होता तसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मान होता, शिवसेनेमध्येही त्यांना मान होता, भाजपचे नेतेसुद्धा त्यांना मानायचे, विधिमंडळातले, लोकसभेतले, संसदेतले. तेव्हा शंकररावजी चव्हाण जेव्हा केंद्रात मंत्री होते आणि महाराष्ट्रात सत्ता शिवसेना भाजपची होती, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, तेव्हा मनोहर जोशींनी शासकीय स्तरावर मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण यांचा अमृत महोत्सव साजरा केला होता. हीच गोष्ट दिल्लीमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते शंकररावांचा विज्ञान भवनमध्ये अमृत महोत्सवाचा सत्कार करण्यात आला. इथं मला संदर्भ असा द्यावा असा वाटतो, भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी मंत्री विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेही भाजपचे नेते आहेत. त्यांनी या ग्रंथामध्ये दोघांनी लेख लिहिले आहेत आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की शंकरराव चव्हाणांचं नेतृत्व, त्यांचं कार्य, त्यांचे विचार, कार्यपद्धती ही आजच्या राजकारणाला दिशा देणारी आहे, मार्गदर्शक आहे. विखे पाटलांनी ते त्यांच्या लेखामध्ये लिहिलं आहे की शंकरराव चव्हाणचे आमचे म्हणजे विखे पाटील परिवाराचे 3 पिढ्यांचे संबंध होते. पहिले विठ्ठलराव विखे पाटील ज्यांनी प्रवरानगरला साखर कारखाना काढला पहिला सहकार तत्वावरचा, नेहरूंच्याकडनं त्यांनी परवानगी मिळवली होती आणि त्यांना पद्मश्री मिळाल्यावर त्यांचा सत्कार औरंगाबादला झाला. त्या सत्काराचं नियोजन इंदिरा गांधींच्या हस्ते करण्यात आलं, त्याचं नियोजन शंकरराव चव्हाणांनी केलं होतं. पुढं बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील राजकारणामध्ये आले, त्यांचंही खूप मोठं काम या क्षेत्रामध्ये, शेतीच्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना शंकररावजींनी केली त्यासोबत जे महत्त्वाचे शिलेदार होतात बाळासाहेब विखे पाटील होते आणि आज त्यांचे उत्तराधिकारी राधाकृष्ण विखे पाटील, हे 3 पिढ्यांचा त्यांचा जो प्रवास आहे, त्या कुटुंबाशी असलेले संबंध आहेत, त्याचा उल्लेख विखे पाटलांनी या लेखामध्ये केलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपण सगळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र याचा विचार करतो, पण विदर्भात जो काही आदिवासी समाज आहे त्याचा विचार कोणी करत नाही. शंकररावजींनी त्या भागामध्ये जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काम केलं. एक गोष्ट मी इथे मुद्दाम नमूद करू इच्छितो, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होईपर्यंत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी फक्त 1% निधी ठेवला जायचा, तो वाढून 4-5% करण्याचं काम शंकररावजींनी केलं. म्हणून महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांचा लेख या ग्रंथात आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, विदर्भावर शंकरराव चव्हाणांचे आनंद उपकार आहेत. पुसदचा जो पूस प्रकल्प शंकररावजींनी निर्माण केला किंवा त्या भागातले जे छोटे छोटे तलाव आणि बंधारे आहेत ते बांधण्याचं काम शंकररावजींनी केलं, म्हणून शिवाजीराव मोघे यांनी शंकररावजींना आदिवासींचा त्राता म्हटलेला आहे. आदिवासींच्यासाठी जे काम त्यांनी केलं त्याबद्दल त्यांनी आदिवासींचा त्राता म्हटलं आहे. विदर्भातले दुसरे नेते आहेत माणिकराव ठाकरे, त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये शंकररावजींचं योगदान अधोरेखित केलेलं आहे. सचिन सावंत हे महाराष्ट्राच्या काँग्रेसचे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत आणि महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत काँग्रेसचे. त्यांनी त्यांच्या लेखामध्ये शंकररावजींच्या बालपणापासून जे काही त्यांनी बघितलं, जवळून बघितलं, त्यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध होते शंकररावजींचे आणि सावंत परिवाराचे, त्यांच्याविषयीचा लेख या ग्रंथामध्ये आहे. माजी मंत्री, नांदेडचे माजी आमदार डी पी सावंत यांचा लेख आहे. त्यांनी त्या लेखाचं शीर्षक फार सुंदर आहे. त्यांनी म्हटलं शंकरराव चव्हाणांना राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे माणसाला कुठं सुरू करावं हे कळतं पण कुठं थांबावं हे कळत नाही. त्या अर्थानं डी पी सावंत साहेब म्हणतात त्याप्रमाणे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मर्यादा पुरुषोत्तम होते. हे झालं मराठवाड्यातल्या लेखांच्या विषयी.
पुण्याचे आमदार राहिले उल्हासदादा पवार यांचा लेख या ग्रंथामध्ये आहे. त्यात त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या सोबत काम केलं. ते त्या काळी जेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि उल्हासदादा पवार हे महाराष्ट्र योग काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर त्यांच्यासोबत फिरण्याची काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू, शंकरराजूंच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू उल्हासदादा पवारांना उलगडले, ते त्यांनी त्यांच्या लेखामध्ये मांडलेले आहेत. अशा प्रकारे पहिल्या भागामध्ये जे 23 लेख आहेत त्यात शंकरराव चव्हाणांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकारी, सहप्रवासी आणि उत्तराधिकारी यांचे अतिशय अप्रतिम लेख आहेत. राजकारणी म्हणून त्यांचे लेख सहज घेण्यासारखे नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श केलेला आहे आणि शंकररावांचं व्यक्तिमत्व मांडलेलं आहे. आता मी वळतो दुसऱ्या भागाकडं. दुसरा जो विभाग आहे त्या विभागाचं शीर्षक आहे उच्च पदस्थ अधिकारी आणि राजसारथी. शंकरराव चव्हाणांच्या सोबत महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये ज्यांना काम करण्याची संधी मिळाली, सोबत काम करण्याची, शंकररावजींच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यातले दोन महत्त्वाची नावं मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिलं नाव आहे भुजंगराव कुलकर्णी. जेव्हा शंकरराव चव्हाण नांदेडला नगराध्यक्ष झाले नगरपालिकेचे पहिल्यांदा 1952 तेव्हा नांदेडचे कलेक्टर होते भुजंगराव कुलकर्णी. आणि पुढेही अनेकदा त्यांचा एकमेकाशी संपर्क येत गेला. तर भुजंगराव कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या विकासाचा एन्सायक्लोपीडिया आहे. विश्वकोश मराठवाड्याच्या विकासाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा. त्यांची आज ते 103 वर्षांचे आहेत. त्यांचा लेख या ग्रंथामध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे. नंतर आहेत हायकोर्टाचे निवृत्त जज माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. त्यांनी अतिशय संतुलितपणे शंकरराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन केलेलं आहे, मूल्यमापन केलेलं आहे. आता मला दोन महत्त्वाच्या लेखकांबद्दल सांगितले पाहिजे. पहिले आहेत माधवराव गोडबोले आणि दुसरे आहेत माधवराव चितळे. माधवराव गोडबोले हे केंद्रामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना गृह खात्याचे सचिव होते आणि काही काळ अर्थ खात्याचे सचिव होते. मी जेव्हा त्यांना लॉकडाऊनमध्ये मेल टाकला आपण शंकररावजींवर लेख लिहाल का म्हणून, तर त्यांचा लेख माझा मेल गेल्यापासून 9व्या मिनिटाला त्यांचं सकारात्मक उत्तर आलं, मी शंकररावांवर अवश्य लेख लिहीन. आणि केवळ 3 दिवसांमध्ये माधवराव गोडबोले यांनी शंकरराव चव्हाणांवर सुंदर असा लेख लिहून दिलेला आहे. दुसरे आहेत माधवराव चितळे. माधवराव चितळे यांच्याविषयी मला आपल्याला सांगितलं पाहिजे. माधवराव चितळे हे अतिशय जाणकार असे, विलक्षण असे जलतज्ञ. त्यांनी ते महाराष्ट्राच्या जल आयोगाचे अध्यक्ष होते, भारताच्या जल आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांना जो नोबेल पारितोषिक आहे त्या धर्तीवर स्टॉकहोम वॉटर अवॉर्ड जागतिक कीर्तीचा मिळालेला आहे, म्हणजे नोबेलच्या तोडीचा, असे हे माधवराव चितळे. ते महाराष्ट्रामध्ये इरिगेशनमध्ये पाटबंधारे खात्यामध्ये अधिकारी होते, अभियंता होते, मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. शंकररावजींच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. या दोन माधवरावांचे दोन लेख म्हणजे शंकररावांच्या कार्यकिर्दीचा जो चढता वाढता आलेख आहे. आणि पाटबंधारे क्षेत्रातलं, जलसिंचनाच्या क्षेत्रातलं जे योगदान आहे, पाण्याच्या क्षेत्रातलं जे योगदान आहे, ते मांडणारे हे दोन लेख आहेत. तिसरा अजून एक असाच महत्त्वाचा लेख आहे दी मा मोरे यांचा, डॉक्टर दी मा मोरे. हे पण नांदेडला अधीक्षक अभियंता होते शंकररावजी चव्हाण केंद्रीय गृहमंत्री असताना. पुढे ते महाराष्ट्राच्या जल आयोगाचे अध्यक्ष झाले, मोठ्या पदावरून निवृत्त झाले, ते सध्या पुण्याला असतात. त्यांचा एक दीर्घ असा लेख पाणी प्रश्नावरचा, शंकररावजी अधिकाऱ्यांना कसे समजून घ्यायचे. सामान्यतः पदाधिकाऱ्यांचा कल हा अधिकाऱ्यांना एक्सपोज करण्याकडे असतो, अधिकाऱ्यांच्या अडचणींवर बोट ठेवण्याचा असतो. पण शंकररावजींनी असं न करता त्यांनी असं अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, अधिकाऱ्यांना दिशा देऊन, मार्गदर्शन करून, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घ्यायचं काम त्यांनी केलं आहे. खरं तर शंकररावजी चव्हाण हे काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नव्हते, ते लॉचे विद्यार्थी होते, कायद्याचे विद्यार्थी होते. पण त्यांचा पाटबंधारे क्षेत्राचा अभ्यास इतका सूक्ष्म होता, एका लेखात म्हटलं आहे त्यांनी हे अभियंत्यांचे अभियंता होते. त्यांना बांधकामामध्ये, पाटबंधाऱ्यामध्ये कुठं काय लागतं हे बारकाईने माहीत होतं. त्यांच्या गोष्टी महाराष्ट्रात मिळत नव्हत्या, धरणं बांधत असताना त्या त्यांनी आपल्या अभियंत्यांना परदेशात पाठवून तिथलं तंत्र अवगत करून आधुनिक तंत्रज्ञान कसं मिळवता येईल आणि ही धरणं कशी मजबूत करता येतील, या धरणांचा जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ मिळवून देता येईल, याचंही वर्णन या लेखांमध्ये आलेलं आहे. चौथं जे महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर गोविंद नांदेडे, हे महाराष्ट्राचे शिक्षण संचालक राहिले आहेत. एकेकाळी ते शंकरराव चव्हाण यांच्या शारदाभवन शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. जेव्हा त्यांना खूप गरिबी होती, पोटामारेचा प्रश्न होता नांदेडे यांच्या, तेव्हा ते शंकरराव चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले, मला आपल्या शाळेवर नोकरीला शिक्षक म्हणून घ्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या गुणवत्तेवर मुलाखत द्या, गुणवत्ता असेल तर तुम्हाला निश्चितपणे तुमची निवड होईल, आमच्याकडे गुणवत्तेला प्राधान्य आहे. पुढं शिक्षक झाले, शिक्षणाधिकारी झाले डॉक्टर गोविंद नांदेडे, महाराष्ट्राचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाले.
त्यांनी त्यांच्या लेखाचं शीर्षक दिलं आहे तत्वज्ञ राजा. ग्रीक विचारवंत प्लोटो यांनी जे तत्वज्ञ राजाची कल्पना मांडली होती, फिलॉसॉफर किंग्सची कल्पना मांडली होती, ती कल्पना ती मूर्ती शंकरराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्वामध्ये डॉक्टर गोविंद नांदेडे यांना दिसली. त्यानंतर या रा जाधव हेही इरिगेशनच्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे. त्यांनी इरिगेशनमध्ये जिथं कुठं अजयंता म्हणून काम करायचे तिथं शंकरराव चव्हाण त्या बांधकामाच्या साईटवर जाऊन रात्रभर मुक्काम करायचे. एखादा मंत्री एखाद्या खात्याचा किंवा मुख्यमंत्री पाटबंधारे धरणावर जाऊन मुक्काम करतो, साध्या टीन शेडच्या वास्तूमध्ये किंवा खोलीमध्ये राहतो, सगळ्या गैरसोयींसह असुविधांसह त्याचे साक्षीदार ही सगळी मंडळी आहे. यारा जाधव असतील, दीमा मोरे असतील किंवा माधवराव चितळे असतील, हे सगळे साक्षीदार आहे शंकरराव चव्हाणांच्या जडणघडणीचे. त्यांच्या समर्पणाचे, योगदानाचे, त्यागाचे साक्षीदार आहेत. किती साधेपणाने शंकरराव चव्हाण जीवन जगले आणि त्यांनी इरिगेशनमध्ये योगदान दिलं, जे पाटबंधारे धरण निर्माण केली. आपल्याला विष्णुपुरीची उंची पाहिल्यावर, जायकवाडीची उंची पाहिल्यावर शंकरराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाची उंची लक्षात येते. अशा प्रकारे उच्चपदस्थ अधिकारी आणि राजसारथी यांचे 9 लेख दुसऱ्या विभागामध्ये आहेत. आता मी वळतो तिसऱ्या विभागाकडे. हा जरा मोठा विभाग आहे, ज्याच्यामध्ये विचारवंत आहेत, याच्यामध्ये लेखक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत आणि अभ्यासकसुद्धा आहेत शंकरराव चव्हाणांच्या कारकिर्दीचे. या विभागामध्ये 30 लेख आहेत. पहिला लेख आहे डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांचा. योगायोग असा आहे की नांदेडला पीपल्स कॉलेजची स्थापना झाली 1950 आगेमागे. त्या काळामध्ये होळीवर सराफ्यामध्ये सुरेंद्र बारलिंगे राहायचे आणि त्याच इमारतीमध्ये शंकरराव चव्हाण राहायचे. तरुण 30 वर्षाच्या वयामध्ये, उमलत्या वयामध्ये सुरेंद्र बारलिंगे आहेत आणि शंकरराव चव्हाणही आहेत. दोघांची दृष्टादृष्ट होते, दृष्टभेट होत असते, एकमेकाला ओळखत असतात. सुरेंद्र बारलिंगे यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम चालू आहे आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचं समाजकारणामध्ये काम चालू आहे. असा जो समकालीन एक सहकारी, त्यांच्याविषयी लेख केशराची रम्य कटुता या शीर्षकाखाली लिहितो. दुसरे लेख आहे डॉक्टर स रा गाडगे, हेही पीपल्स कॉलेजचे प्राचार्य राहिलेले आहेत. त्यानंतर भाऊसाहेब देऊळगावकर हे स्वातंत्र्य सैनिक होते, शंकरराजूंच्या काळामध्ये हैदराबादला होते, मधल्या काळात ते कर्नाटकात गुलबर्ग्याला राहायचे. त्यानंतर यशवंत कॉलेजचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर गोरा म्हैसेकर, जे आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू राहिले औरंगाबादच्या विद्यापीठाचे, त्यांचाही लेख. आणि शंकरराव मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री बनण्याचा जो घटनाक्रम आहे पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याचा, तो त्यांनी त्यांच्या दीर्घलेखामध्ये मांडलेला आहे. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा लेख याच्यामध्ये आहे. एकेकाळी लोकमतचे संपादक राहिलेले मधुकर भावे मोठे संपादक आहेत, त्यांचाही लेख या ग्रंथामध्ये आहे. अजून दोन संपादकांचा उल्लेख इथं मला केला पाहिजे. निशिकांत भालेराव, जे अनंत भालेरावांचे चिरंजीव आहेत, जे एका अग्रोवन नावाच्या दैनिकाचे काही काळ संपादक होते. प्रवीण बर्दापूरकर लोकसत्तेच्या नागपूर आवृत्तीचे संपादक होते, ज्यांचा काही ना काही कारणाने शंकरराव चव्हाणांशी संपर्क आला, संवाद झाला. या पत्रकारांच्या नजरेतून शंकरराव चव्हाण किती मोठे होते, किती उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. साधेपणा, शिस्त, करारीपणा, अभ्यासवृत्ती ही सगळी वैशिष्ट्ये या सगळ्या संपादकांनी टिपलेली आहेत. अजून एक महत्त्वाचा लेख या ग्रंथामध्ये तो म्हणजे डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचा. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, त्यापूर्वी ते राजर्षी शाहू कॉलेज लातूरचे प्राचार्य राहिले आहेत. त्या काळामध्ये शंकररावजी चव्हाण यांनी जे योगदान दिलं शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे राजर्षी शाहू कॉलेजला असेल किंवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेत उभारणीमध्ये असेल, या संदर्भातला सगळा आलेख या लेखामध्ये डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी मांडलेला आहे. तो अतिशय तटस्थपणे आणि त्रयस्थपणे मांडलेला आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक मला एका महत्त्वपूर्ण लेखाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. शंकरराव चव्हाण हे अतिशय शिस्तीचे होते, कडवे होते, लष्करी शिस्तीत वाढले, त्यांनी लोकांना तसं वाढवलं. ते रुक्ष होते, त्यांना साहित्याचा गंध नव्हता, संस्कृतीचा गंध नव्हता, कलांचा गंध नव्हता, असा एक गैरसमज आहे समाजामध्ये. पण तो समाज कसा चुकीचा आहे हे मांडण्याचं काम एका अधिकारी व्यक्तीने केलेलं आहे. नांदेडचेच असलेले प्राध्यापक दत्ता भगत हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी लिहिलंय कला आणि संस्कृती यांचा मेळ साधणारा नेता. म्हणजे शंकरराव चव्हाणांनी 1952 पासून नांदेडला नगराध्यक्ष झाल्यापासून ते 2002 पर्यंत 50 वर्षामध्ये मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या साहित्यिक चळवळीला, सांस्कृतिक चळवळीला, नाट्य चळवळीला, संगीत चळवळीला कसं योगदान दिलं. गोदादी इतिहास संशोधन मंडळ आहे नांदेडचं, किंवा गुंजकरांची जी गायनवादन विद्यालय आहे त्याच्या उभारणीत कसं योगदान दिलं,
आणि शंकरावजींचा संगीताचा कान कसा तयार होता, ते भले तानसेन नसतील पण कानसेन नक्की होते, त्यांची संगीताची जाण फार प्रगल्भ होती, नाटकाची जाण चांगली होती. कट्यार काळजात घुटली हे नाटक जेव्हा दिल्लीत झालं त्या सगळ्या नाट्यकलावंतांना दिल्लीत आपल्या घरी बोलवून चहा पाणी त्यांचा सत्कार करण्याचं काम शंकरावजींनी केलं. प्रत्येक ठिकाणी शंकरावजींनी कलावंतांना साहित्यिकांना सहकार्य करण्याचं काम केलं आहे. पाण्याच्या क्षेत्रात एक मोठे अभ्यासक आहे डॉक्टर सुधीर भोंगळे, त्यांनी शंकरावांच्या पाण्याच्या प्रश्नाचा फार अभ्यास सखोल अभ्यास केला आहे. त्याच्यावर पाणीदार नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्या दोन लेख संपादित करून असंख्य मुहूर्त प्रकल्पांची मुहूर्तमेढ असा एक लेख या ग्रंथामध्ये आपण संपादित केला आहे. यशवंत कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर डी एस ढेंगळे हेही शंकरावांच्या सगळ्या संसदीय भाषणांचा संकलन आणि संपादन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासोबत डॉक्टर उत्तम सावंत हे होते, त्यांचाही लेख या ग्रंथातला महत्त्वाचा आहे. उत्तमराव सूर्यवंशी ज्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या अमृत महोत्सवाला गोदाकाठचा राजयोगी हा ग्रंथ संपादित केला, त्याचं प्रकाशनही शंकरावजींच्याच हस्ते झालं होतं, त्या विषयावरचा एक लेख पाणीदार महाराष्ट्राचे पाणिनी असा सुंदर लेख प्राध्यापक उत्तमराव सूर्यवंशी यांनी लिहिलेला आहे. प्राचार्य डॉक्टर राम जाधव यांचा लेख आहे. अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विकास सुकाळे यांनी त्यांचा एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी अतिशय स्वतंत्र असा लेख आहे, संशोधनवर असा लेख आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची अर्थनीती काय होती, कशी होती, म्हणजे उपमंत्री झाल्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री असेपर्यंतचा जो काळ आहे, या 50 वर्षांच्या काळामध्ये शंकररावांनी अर्थविषयक सुधारणांना कसं प्राधान्य दिलं, एका अर्थशास्त्रज्ञाच्या नजरेतून यामध्ये आलेला आहे. हा झाला तिसरा विभाग जो अभ्यासकांचा आहे, विचारवंतांचा आहे. आता मी चौथ्या विभागाकडे वळतो, ज्यामध्ये गणगोताचे लेख आहे. शंकरराव चव्हाणांचे गणगोत जे आहेत, आत्मस्वकीय जे आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचे 8 लेख या भागामध्ये आहेत. पहिला लेख शंकरराव चव्हाण यांच्या अर्धांगिनी श्रद्धे कुसुमताई चव्हाण यांचा पहिला लेख आहे. स्वामीजींचा कानमंत्र मानणारे साहेब, त्यांचा गुरुमंत्र स्वीकारून काम करणारे साहेब असा कुसुमताई चव्हाण यांचा लेख आहे. शंकरराव चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू नारायणराव चव्हाण यांचा लेख आहे. शंकरराव चव्हाण यांच्या 3 सुकन्या आहेत, सौ पुष्पाताई पाटील ज्या धुळ्याला असतात, शीलाताई भोयर ज्या नागपूरला असतात, आणि मंगल लोंढे या ह्युस्टन अमेरिका या ठिकाणी असतात. त्या 3 मुलींचे 3 लेख यात आहेत. त्यांनी आपल्या नानांच्या अतिशय हृदय अशा आठवणी सांगितल्या आहेत. नाना कडक शिस्तीचे होते पण संस्कारी होते. त्यांनी कधी आम्हाला एका शब्दाने आमची शाब्दिक हिंसा केलेली नाही. मारणं तर सोडाच, बोलणं रागावणं तर सोडाच, आवाज वाढवणं सोडाच, फक्त त्यांच्या नजरेवरनं, नजरेच्या धाकातनं ते लेकरांना घडवायचे, संस्कार करायचे. त्यांची शिस्त कशी होती, साधेपणा कसा होता. आज एखाद्या सामान्य नगरसेवकाचे लेकरंसुद्धा कारणी शाळेमध्ये जातात, पण सार्वजनिक सिटी बसनं आपल्या लेकरांना शाळेत महाविद्यालयात पाठवायचं काम शंकरावजींनी केलं. कुठलीही वेगळेपण त्यांच्यामध्ये येऊ नये, कुठलाही अहंकार त्यांच्यामध्ये येऊ नये. आपणही साधी माणसं आहोत, मंत्र्याची लेकरं असून काय झालं, आपल्या ते साधेपणा असला पाहिजे, हा संस्कार शंकरावजींनी आपल्या लेकरांवर बिंबवला. त्यांचे लेख आहेत, काही नातू आणि नातींचे लेख यामध्ये आहेत, असा हा गणगोतांचा विभाग आहे. 5वा विभाग जो केला आहे आम्ही, तो मुद्रित माध्यमांची आदरांजली असा विभाग आहे. शंकरावजी चव्हाण यांचं निधन 26 फेब्रुवारी 2004 या दिवशी झालं. त्या काळामध्ये शंकरावजींच्या पश्चात लोकसत्तेपासून लोकमतपर्यंत आणि नांदेडच्या सत्यप्रभापर्यंत वेगवेगळ्या नियतकालिकांनी शंकरावजींवर अग्रलेख लिहिले आणि ते अग्रलेख संपादित करून 16 अग्रलेख आम्ही या ग्रंथामध्ये घेतले आहेत. त्याचं शीर्षक आहे मुद्रित माध्यमांची आदरांजली. जेव्हा एखादं दैनिक संपादकीय लिहितं अतिशय संतुलितपणे लिहितं, त्यात भावनेचा भावडेपणा नसतो, किंवा शब्दांचं उन्नयन नसतं, ग्लोरिफिकेशन नसतं, शब्दांचा फुलोरा नसतो, वेगळीपणा नसतो, अतिशय वस्तुनिष्ठपणे या दैनिकांचे संपादक हे संपादन करीत असतात. 16 लेख म्हणजे अतिशय अभ्यासपूर्ण लेख त्याच्यामध्ये आहेत. 6वा विभागाबद्दल मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. शंकरराव चव्हाण यांनी दिल्लीमध्ये राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये मंत्री म्हणून, खासदार म्हणून जी भाषणं केली, ती भाषणं मुळात इंग्रजीमध्ये आहेत. मराठी भाषेत वाचकांना ती वाचायला मिळत नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहे, ज्यांचं मराठी खूप चांगलं आहे, अशा प्राध्यापकाकडनं निवडक 16 भाषणांचा अनुवाद करून घेतलेला आहे. आम्ही बाबरी मस्जिद प्रकरण असेल, LTTEचं प्रकरण असेल, काश्मीरचं प्रकरण असेल, अरुणाचल प्रदेशाचा प्रश्न असेल, सिक्कीमचा प्रश्न असेल, मणिपूरचा प्रश्न असेल, पंजाबचा प्रश्न असेल, हे जे राष्ट्रीय प्रश्न त्या काळामध्ये होते, जे शंकरावजी चव्हाण यांनी हाताळले आणि त्या संदर्भात त्यांनी संसदेत जी अभ्यासपूर्ण भाषणं केली. एका वर्षी शंकरराव चव्हाण हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी 88-89 मध्ये
भारताचा अर्थसंकल्प संसदेसमोर सादर केला. तर एक मंत्री म्हणून त्यांचं जे अर्थशास्त्राचं आकलन आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास आहे, अर्थसंकल्पाचा अभ्यास, अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांचा आहे आणि ते भाषण अनुवादित करून आपण या ग्रंथामध्ये घेतले. अशी 16 अभ्यासपूर्ण अशी शंकररावजींची भाषणं आपल्या या भागात वाचायला मिळतील. आणि ही भाषणं वाचताना मराठी माणसाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की दिल्लीच्या राजकारणावर मराठी माणसानं जी मुद्रा उमटवली, शिक्का उमटवला, ठसा उमटवला, तो पाहून मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येईल असं मला वाटतं. मराठवाड्याच्या विकास प्रश्नांच्या संदर्भात शंकररावजींची एक मुलाखत आम्ही घेतली होती 1995 शंकररावजींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने. स मा गर्गे आले होते, स रा गाडगे होते, डॉक्टर जे जी वाडेकर होते, मी होतो. अशीच एक ध्वनिचित्रमुद्रित केलेली मुलाखत आहे. ती मुलाखत आम्ही या निमित्ताने या ग्रंथामध्ये पुनर्मुद्रित केलेली आहे, ज्यामुळं शंकररावजींचा विकासाच्या प्रश्नाकडे पाहायचा दृष्टिकोन कळतो आणि समतोल विकास महाराष्ट्राचा कसा झाला पाहिजे यासाठी त्यांची जी भूमिका होती त्या भूमिकेवर प्रकाश टाकणारं ही मुलाखत आहे. आजच्याही अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना सगळ्या उपयोगी पडण्यासारखी आहे. शेवटचा आणि 8वा भाग तो म्हणजे शंकररावजींचा जीवनपट, जो संकलित केला आहे पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी. आणि त्या जीवनपटामध्ये शंकररावजींच्या जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंत त्यांचा जो जीवनाचा चढता वाढता आलेख आहे तो त्यांनी मांडलेला आहे, हा छान शब्दात मांडलेला आहे. आणि या ग्रंथाला जे शीर्षक दिलं आहे ते आधुनिक भगीरथ असं दिलेलं आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून शंकररावांचं व्यक्तिमत्व, शंकररावांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू आजच्या अभ्यासकांना कळावेत. आईन्स्टाईन एकदा असं म्हणाला होता की महात्मा गांधीसारखा राजकीय संत या देशात होऊन गेला हे पुढच्या पिढ्यांना कदाचित खरं वाटणार नाही. शंकररावांसारखा राजकीय संत महाराष्ट्राच्या भूमीत झाला, घडला, त्यांना महाराष्ट्र घडवला हे पुढच्या पिढ्यांना कदाचित खरंही वाटणार नाही आजच्या राजकारणाकडे पाहिल्यावर, आजच्या राजकारणाची अवस्था पाहिल्यावर. पण हे कळावं म्हणून एक दस्तऐवज, एक चांगला डॉक्युमेंट पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये देण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे आम्ही हा ग्रंथ सुपूर्त केलेला आहे. त्याची छपाई चालू आहे. येत्या 14 जुलैला शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे. आणि हा गौरव ग्रंथ म्हणजे शंकररावजींचं अक्षर स्मारक असणार आहे, अक्षर स्मरण असणार आहे. आपण नांदेडला शंकररावजींचं स्मारक पाहतो, शारदाभाऊ शिक्षण संस्थेने उभं केलेलं, ज्याला अनेक मान्यवर भेटी देतात. त्याचा उल्लेख शरद पवारांनीही त्यांच्या लेखामध्ये केलेला आहे. एकदा अवश्य बघा, माझ्यातून ऊर्जा मिळेल असं म्हटलं आहे. मला हेच सांगायचं आहे की शंकररावजी चव्हाण यांचा हा गौरव ग्रंथ वाचला भावी पिढ्यांना, राजकारणातल्या, समाजकारणातल्या, सगळ्या क्षेत्रातल्या माणसांना यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल असा विश्वास वाटतो. हे काम करण्याची संधी मला मिळाली, संपादन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. शंकररावजींच्या या स्मरणामध्ये मला काही समिधा टाकता आल्या, काही योगदान देता आलं याचा मला आनंद आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा शंकररावजी चव्हाण यांच्या शताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.